राम राम मंडळी, गावरान वैद्य या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही हे जे तीन तीन पानं लागेल औषधी वनस्पती पाहून राहिले, हे औषधी वनस्पती वेलवर्गीय वनस्पती आहे. मित्रांनो, हे बऱ्याचशा जणाच्या घरांगणामध्ये, बाग बगीच्यात, गार्डनमध्ये बरेचसे लोक पहिले कुंडीत आपल्या अंगणात लावतात. हे वनस्पती घराला शोभा आणण्यासाठी बरेचसे लोक लावतात. तर मित्रांनो, या औषधी वनस्पतीले मराठीत म्हणतात बेलघानी, आणि संस्कृतमध्ये म्हणतात कृष्णकमळ, हिंदीत म्हणतात मित्रांनो कृष्णकमळ, राखी फूल, असे बरेचसे नावं या औषधी वनस्पतीले आहेत. तर हे पाहून घ्या तुम्ही किती सुंदर फुलं आहे. याला म्हणतात आमच्या इकडे बी कृष्णकमळच म्हणतात. निसर्गानं किती नक्षीदार याच्यात मस्त छान कलाकृती भरली मित्रांनो. तर या फुलामुळे तुमचं घर अंगण शोभून दिसेल. तर हे वेल जर तुम्हाला कुठे दिसली तर तुम्ही आवर्जून तुमच्या घर अंगणामध्ये लावा. आता बरेचसे जुने लोक जे म्हातारे लोक आहेत आणि ज्योतिषशास्त्र आहे, तर ज्योतिषशास्त्र असं म्हणते मित्रांनो की ज्या दिवशी या कृष्णकमळाच्या वेलीले 51 फुलं लागतील त्या दिवशी घरात सुख शांती लाभील असं म्हणतात. बा मा स्वतःचा अनुभव नाही. आणि ज्याचं आता थोडंसं आयुर्वेदिक जराशी उपाय पाहू, याचे बाह्य उपचार जराशी विषक औषधी आहे म्हणून पोटात घ्यायचं औषध उपचार सांगत नाही. तर मित्रांनो, डोकं जर दुखत असेल तर याचं एक फूल घ्या, दोन चार पानं घ्या मस्त, आणि याचा मस्त पाट्यावर वाटून लेप करा आणि हा डोक्यावर ललाट्यावर लावा. मित्रांनो, डोकंदुखीला आराम पडेल. आणि जेले समजा चर्मरोग आहे, तुम्ही अगोदर पा हे अशी फुलं लागतात मस्त. गेले 51 वरते फुलं लागले की समजून त्याला भाग्यवान कोण ना कोणी घरात. तर मित्रांनो, गेले समजा तुम्हाला चर्मरोग झाला असेल, काही घाव फोळे पुंची जर झाले असेल, तर याचे पानं फुलं वाट्याचे आणि त्या जाग्यावर लेप लावायचा, दोन चार दिवसात आराम पडेल. चक्कर येत असले तर चक्करसाठी बी तुम्ही याचे पानं फुलं डोक्यावर लावा, फक्त पोटात घ्यायची नाही, डोक्यावर लावा. काही दिवसांना तुमचे चक्कराले चक्कर येणं बी बंद होतील. आणि माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओले